शब्दाचा अर्थ सांगितला. आईने शब्दाची ओळख करून दिली, बाबाने शब्दाचा अर्थ सांगितला. आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली. आईने वृत्ती दिली, आईने वृत्ती शिकवली. बाबांनी भक्ती शिकवली. यांच्या या प्रयत्नामुळे आज यश माझ्या हाती आले. म्हणूनच तर आज माझी ही ओळख आहे. करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही. करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही. आणि चार ओळी सांगण्यासारखा बाप काही एवढा छोटा नाही. चार ओळी सांगण्यासारखा बाप काही एवढा छोटा नाही. सन्माननीय व्यासपीठ व इथे उपस्थित असलेले माझे मित्रमंडळींनो व पूज्य गुरुजन वर्ग नमस्कार. मी अंजली एकेवार, इयत्ता 8वी. मी आज माझे वडील माझा आदर या विषयावर बोलणार आहे. सोने चाफ्याचं फूल त्याचं कोंड कुठं मावणार नाही. सोने चाफ्याचं फूल त्याचं कोंड कुठं मावणार नाही. आणि बाप नावाचा देवाचा ठाम काही लागत नाही. बाप नावाचा देवाचा ठाम काही लागत नाही. संत महात्मा यांनी फक्त आईचेच वर्णन केले, पण वडिलांबद्दल वडिलांबद्दल मात्र काय, त्यांच्याबद्दल तर कोणीच काही बोलत नाही. आपल्या प्रत्येक जीवनात त्यांनी आपले स्वप्न पाहिलेले असतं. आपल्या जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्यासाठी आपले आयुष्य खर्चलेलं असतं. आपण वडिलांना घाबरतो का, तर ते आपल्याला मार देतात. पण त्याच्या मारण्याच्या मागे हा उद्देश असतो की आपला मुलगा किंवा मुलगी हे नेहमी सत्याच्या मार्गाला जायला हवं. आपण सर्व गोष्टी आईला सांगत असतो, मात्र वडिलांना सांगत नाही का, तर त्यांना आपण घाबरतो. जर आपले वडील हे कामाला जात असतील, त्यांचा शर्ट कधी फाटलेला असेल तर ते शिवतही नाही का, तर त्याला पैसे लागतात. जर आपण कुठे जात असलो, आपला शर्ट कधी फाटलेला असेल तर आपल्याला लगेच म्हणतात हे घे बेटा पैसे आणि जा ड्रेस शिवणं. पहा मित्रांनो, याच प्रसंगावरून लक्षात घ्या की आपल्या वडिलांचं प्रेम व आपुलकी जर एक दिवस घरामध्ये खायला नसेल तरी चालेल, पण मात्र देवासारखे आई वडील हवेतच असं कुठंतरी ऐकलेले आहे. आई या घराचं मांगल्य असते ना, तर वडील हे घराचे अस्तित्व असतं. हे एकदम खरंच आहे. जर आपल्याला घरामध्ये काही टोचला किंवा लागला, आपण सहजपणे म्हणतो आई ग, पण मात्र त्याच वेळी आपण कुठे रस्त्याने जात असलो, आपल्याला मोठा साप दिसला, आपण लगेच म्हणतो बाप रे. पहा मित्रांनो, छोट्या छोट्या प्रसंगाला मी आई जात होते, पण मात्र मोठ्या मोठ्या संकटाला मी बाबा जात होते. म्हणून म्हणतात सर्व श्रेष्ठ व सुंदर नातं म्हणजे बाप लेकीचं असते. बाप लेकीचं कुणी म्हणेल की माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणेल की माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणेल की माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणेल की माझा बाप खासदार आहे, पण ही मुलगी शेवटपर्यंत सांगेल की तुम्हाला माझा बाप आईमदार आहे, माझा बाप आईमदार आहे.